हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी मस्त असा साजूक तुपातला गुळाचा शिरा बनवणार आहोत. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. साजूक तुपातला गुळाचा शिरा बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा एक वाटीभर इतका रवा घेतलेला आहे, एक वाटीभर इतका गूळ घेतलेला आहे, साधारणतः पाऊण वाटी इतका आपण तूप घेतलेला आहे. आता आपण एक पातेलं घेतलंय, त्या पातेल्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे. एक वाटीभर पेक्षा थोडासा कमी गूळ आपण यामध्ये टाकलाय आणि वाटीभरून पाणी टाकलंय. आणि आता हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण हा गूळ वितळवून घेत आहोत. इथे तुम्ही पाहू शकता गूळ अगदी मस्त असा वितळला गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये साधारणतः पाऊण वाटी इतकं तूप टाकलेलं आहे. यामध्ये आपण वाटीभर इतका रवा टाकलेला आहे. आता हा रवा आपल्याला तुपावरती अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. शिरा बनवताना नेहमी जाड रवा वापरायचा, त्याने शिरा अगदी दाणेदार आणि मस्त बनतो. बारीक रवा वापरला तर शिरा थोडासा पितूळ बनतो, त्यामुळे शिरा बनवताना नेहमी जाडा रवाच वापरायचा. शिरा अगदी अप्रतिम बनतो. रवा आपल्याला तुपावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त रवा भाजला गेला तरी सुद्धा शिरा बिघडतो किंवा कच्चट राहिला तरी सुद्धा शिरा बिघडतो. अगदी लालसर होईल इथपर्यंत पण आपल्याला तो भाजून नाही घ्यायचा. इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी मस्त असा भाजला गेला आहे. त्यामध्ये आता आपण हे गुळाचं पाणी टाकायचं आहे. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आपल्याला शिरा. आणि आता झाकण ठेवून आपल्याला तो शिरा शिजवून घ्यायचा आहे साधारणतः 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर एकदा शिरा पुन्हा उघडून बघायचा. आता यामध्ये आपण पुन्हा थोडं पाणी ऍड करायचं. साधारणतः वाटीभर इतकं पाणी आपण यामध्ये ऍड करतोय. शिरा अगदी व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे आणि तो सुटसुटीत असा बनला पाहिजे. आता यावरती आपण 1/2 चमचा जाडसर कुटलेली वेलची टाकायची आहे. आणि आता झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी मस्त असा शिजलेला आहे. अगदी सुट्टा झालेला आहे आणि अप्रतिम असा टेक्स्चर सुद्धा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्विंग बाउल मध्ये शिरा काढून घ्यायचा. मस्त असा शिरा आपला बनून तयार आहे. याला वरून आपण थोडस साजूक तूप टाकायचं. आणि आता गरमागरम असा साजूक तुपातला गुळाचा शिरा सर्व्ह करायचा. अगदी अप्रतिम, इझी आणि खूप जास्त पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप जास्त फुलफिल असा हा शिरा असतो. तुम्ही रोज नाश्त्याला हा खाऊ शकता. नक्की ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.